इयत्ता 6वी, पाठ क्रमांक 7, पोषण आणि आहार। पोषण व पोषक तत्वे आणि अन्न पदार्थ। पोषण, हे चित्र पहा। चित्रातून तुम्हाला काय जाणवते ते सांगा। पहिल्या चित्रात एका बाजूला झाडाची वाढ झाली नाहीये, त्या झाडाला पाणी कमी पडलं असेल। दुसऱ्या बाजूचं झाड तर खूप छान वाढलंय, का बरं असं का झालं असेल? पहिलं झाड का चांगलं आलं नाही? खूप छान प्रश्न विचारलात। त्या झाडाचे योग्य प्रमाणात पोषण झाले नाही। ज्या प्रमाणात आपण दररोज जेवण जेवतो की नाही, त्याचप्रमाणे वनस्पतींना सुद्धा अन्नाची गरज असते। हवा, पाणी, सूर्यप्रकाश ज्याप्रमाणे वनस्पतींना गरजेचे असते, त्याचप्रमाणे आपल्यालाही आहाराची गरज असते, तरच आपली योग्य वाढ होईल। आहार म्हणजे काय? दिवसभरामध्ये आपण जे विविध प्रकारचे अन्न खातो त्यास आहार असे म्हणतात। आणखी एक गोष्ट महत्वाची आहे, नुसता आहार घेऊन चालणार नाही, तर तो आहार समतोल असणे गरजेचे आहे, त्यास संतुलित आहार असे म्हणतात। जर संतुलित आहार आपल्या दैनंदिन जीवनात असेल तरच योग्य पोषण होते। सजीवांना ऊर्जा मिळवणे, वाढ होणे, शरीराच्या दैनंदिन क्रिया पार पाडणे आणि आजारांचा प्रतिकार करणे, या सर्व कामांसाठी पोषण लागते। आणि या पोषणासाठी लागणारी सर्व पोषक तत्वे अन्नातून मिळतात। ही पोषक तत्वे जितक्या चांगल्या प्रकारे शरीराच्या पेशींना मिळतील, तितके आपले शरीर सुदृढआणि आरोग्यपूर्ण बनते। पोषक तत्वे आणि अन्न पदार्थ। कर्बोदके, स्निग्ध पदार्थ, प्रथिने, जीवनसत्वे आणि खनिजे ही आपल्या अन्नातील मुख्य पोषक तत्वे आहेत। ही पोषक तत्वे आपल्याला कोणकोणत्या अन्न पदार्थातून मिळतात आणि त्यांचा आपल्या शरीराला काय फायदा होतो ते आपण पाहूया। ऊर्जादायी पोषक तत्वे, कर्बोदके। शरीराला ऊर्जा मिळवून देण्याचे मुख्य कार्य कर्बोदके करतात, म्हणूनच त्यांना ऊर्जादायी पोषक तत्वे असेही म्हणतात। गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी इत्यादी धान्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते। त्यापासून पोळी, भाकरी, भात तसेच तांदळासारखे पदार्थ आंबवून इडली, डोसा यासारखे पदार्थ केले जातात। त्यामधून जास्त प्रमाणात कर्बोदके मिळतात। तृणधान्य आपल्या अन्नातील प्रमुख घटक आहेत। तृणधान्यांपासून मनुष्याला इतर दुसऱ्या कोणत्याही पिकापेक्षा अन्नाचा जास्त पुरवठा होतो। तुलनेने शरीर पोषणासाठी कमी खर्चात जास्त ऊर्जा तृणधान्यातून मिळतात। जनावरांचा चारा व खाद्य यासाठीही तृणधान्यांना फार महत्व आहे। स्निग्ध पदार्थ। आपल्या शरीराला स्निग्ध पदार्थ निरनिराळी तेल, तूप, लोणी, चरबी इत्यादी पदार्थातून मिळतात। स्निग्ध पदार्थाची कामे दोन प्रकारची असतात, एक म्हणजे ऊर्जा पुरवणं, दुसरे काम म्हणजे शरीरातल्या काही कामात आवश्यक घटक म्हणून भाग घेणं। उदाहरणार्थ, सांध्यांमध्ये घर्षण होऊ नये म्हणून वंगणासारखा तेलकट द्राव असतो। स्निग्ध पदार्थ प्राणीज आणि वनस्पतीज अशा दोन प्रकारांचे असतात। प्राणीज स्निग्ध पदार्थांना वसा म्हणतात। लोणी, तूप, अंडी हे प्राणीज स्निग्ध पदार्थ आहेत। वनस्पतीज स्निग्ध पदार्थात खाद्य तेलांचा भुईमूग, तीळ, करडई, मोहरी, सोयाबीन इत्यादींच्या तेलांचा समावेश होतो। आपल्या शरीराला जी अन्नापासून ऊर्जा मिळते ती किलो कॅलरी या एककात मोजतात। प्रत्येक व्यक्तीला किती ऊर्जा लागेल हे तिचे वय, लिंग, वजन, उंची, देश, काल यावर, तसेच ती व्यक्ती कोणत्या प्रकारचे काम करते यावर अवलंबून असते। एखादी व्यक्ती फार श्रमाचे काम करत असेल तर तिला जास्त ऊर्जेची आवश्यकता असते। ओझी वाहून नेणाऱ्या व्यक्तीला संगणकावर काम करणाऱ्या व्यक्तीपेक्षा साहजिकच जास्त ऊर्जा लागेल। वाढत्या वयातील मुलामुलींना रोज साधारणपणे 2000 ते 2500 किलो कॅलरी ऊर्जा अन्नातून मिळायला हवी, तर प्रौढ स्त्री पुरुषांना साधारण 2400 ते 3000 किलो कॅलरी ऊर्जा अन्नातून मिळायला हवी अशी आवश्यकता असते। वेगवेगळ्या प्रकारात कोणत्या व्यक्तींना ऊर्जेची गरज जास्त असते व कोणाला कमी असते ते आपण या तक्त्याच्या सहाय्याने पाहू। वय।
वाढत्या वयाची मुले यांना वाढीसाठी जास्त ऊर्जेची गरज असते. प्रौढ व्यक्ती यांची वाढ पूर्ण झाली असल्याने ऊर्जेची गरज मुलांच्या तुलनेत कमी लागते. लिंग. गरोदर स्त्रिया व स्तनदा माता यांना लोह व कॅल्शियमची गरज अधिक असते, म्हणून यांना पौष्टिक आहार आवश्यक असतो. वजन, उंची. धिप्पाड व्यक्तीला ऊर्जेची गरज जास्त असते, किरकोळ व्यक्तीला ऊर्जेची गरज कमी असते. देश. थंड हवामानाच्या प्रदेशात भूक जास्त लागते, तिथे जास्त पोषण हवे असते, म्हणून थंडीचा सामना करण्यासाठी जास्त ऊर्जेची गरज असते. उष्ण प्रदेशात थंड प्रदेशाच्या तुलनेत ऊर्जेची गरज कमी असते. काल. एकाच प्रदेशात बदलत्या ऋतुमानानुसार ऊर्जेची गरज कमी जास्त होते. थंडीत भूक जास्त लागते, त्यामुळे जास्त ऊर्जेची गरज असते. उन्हाळ्यात भूक कमी लागते तर तहान जास्त लागते. काम. शारीरिक मेहनत करणाऱ्यांची ऊर्जेची गरज जास्त असते, त्यांचा आहारही अधिक असतो. बैठे काम करणाऱ्या लोकांना ऊर्जेची गरज कमी लागते, त्यांचा आहारही कमी असतो, त्यांनी अधिक आहार घेतल्यास स्थूलता येते. प्रथिने. प्रथिने शरीरास नायट्रोजन युक्त पदार्थांचा पुरवठा करतात. शरीराची झालेली झीज भरून काढणे आणि त्याची वाढ करणे हे प्रथिनांचे दोन मुख्य उपयोग आहेत. शरीराच्या वजनाच्या दर किलोग्रॅम मागे 1 ग्रॅम प्रथिन रोजच्या अन्नात असले पाहिजे. शरीरात प्रथिनांपासून काही प्रमाणात स्निग्ध पदार्थ व कार्बोहायड्रेट तयार होतात. मांस, अंडी, मासे, दूध, गहू व डाळी यात प्रथिनांचे प्रमाण अधिक असते. खनिजे व जीवनसत्वे. जीवनसत्वे आपणास भाज्या व फळांपासून मिळतात. ही कार्बनी संयुगे शरीराच्या पोषणासाठी व आरोग्यासाठी आवश्यक असतात. तसंच आपणास त्याची अल्प प्रमाणात गरज असते, पण जर त्याचं प्रमाण कमी झालं तर त्याचे विपरीत परिणाम आरोग्यावर होऊ शकतात. निरनिराळ्या जीवनसत्वांचा जसजसा शोध लागला तस तशी त्यांना अनुक्रमे इंग्रजी वर्णमालेतील ए, बी, सी वगैरे नावे दिली गेली. काही जीवनसत्वे पाण्यात विरघळणारी असतात तर काही स्निग्ध पदार्थातच विरघळतात. क जीवनसत्व आणि ब जीवनसत्व पाण्यात विद्राव्य आहेत, तर अ, ड, ई व के ही जीवनसत्वे स्निग्ध पदार्थात विरघळतात. प्रकृती चांगली राहण्याकरता शरीराला खनिजांची अत्यंत आवश्यकता असते. शरीराला अनेक असेंद्रिय पदार्थांची गरज असते, त्यांना खनिजे म्हणतात. या खनिजांचे कार्य, त्यांचे अन्नातील स्त्रोत आणि शरीरात त्यांची कमतरता झाल्यास कोणते आजार होऊ शकतात ते आपण एका तक्त्याच्या आधारे पाहू. खनिज. उपयोग. स्त्रोत. अभावजन्य विकार. लोह. शरीराच्या सर्व भागांपर्यंत ऑक्सिजन पुरवणे. मांस, पालक, सफरचंद, मनुका, ॲनिमिया, सतत थकवा येणे. कॅल्शियम व फॉस्फरस. दात, हाडे मजबूत करणे. दूध, दुग्धजन्य पदार्थ, मांस, हिरव्या पालेभाज्या. दात खराब व हाडे ठिसूळ होणे. आयोडीन. वाढीचे नियंत्रण, शरीरात होणाऱ्या रासायनिक क्रिया गतिमान करणे. बीन्स, मनुका, मासे, गलगंड. सोडियम व पोटॅशियम. शरीरातील पाण्याचे संतुलन राखणे. चेतासंस्था व स्नायूंची क्रिया चालू ठेवणे. मीठ, चीज, पालेभाज्या, फळे, डाळी. स्नायूंची अकार्य क्षमता. संतुलित आहार. आपल्या जेवणात भात, भाजी, भाकरी, पोळी, मटण असे अनेक अन्न पदार्थ असतात. याशिवाय दिवसभरात आपण तऱ्हेतऱ्हेचे पदार्थ खातो. या सर्व पदार्थांना एकत्रितपणे आहार म्हणतात. सर्व पोषक तत्वांचा पुरेशा प्रमाणात समावेश करणाऱ्या आहाराला संतुलित आहार असे म्हणतात. निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी संतुलित आहाराची आवश्यकता असते. या आहारात कॅलरीज, प्रोटीन, लोह व जीवनसत्वे विशिष्ट प्रमाणात असतात. संतुलित आहाराचे आपल्याला अनेक फायदे आहेत. जसे संतुलित आहारामुळे आपल्या शरीराची काम करण्याची क्षमता वाढते, आपले शारीरिक व मानसिक स्वास्थ्य चांगले राहते, आपल्या शरीरातील रोग प्रतिकारक शक्ती वाढते,
शरीराची चांगली वाढ होते, नवीन पेशींची निर्मिती होते इत्यादी। संतुलित आहार कसा मिळवावा? आपणास जेवणातून संतुलित आहार मिळत आहे की नाही याची खात्री करण्यासाठी अन्न पिरामिड तयार करतात। आपण खातो त्या अन्न पदार्थांची विविध गटात विभागणी करतात। आपल्या रोजच्या आहारात या प्रत्येक गटातील अन्न पदार्थांचा किती प्रमाणात समावेश असावा त्या प्रमाणात त्यांना पिरामिड मध्ये ठराविक जागा देतात। प्रत्येक गटातील अन्न पदार्थ आपण रोज किती प्रमाणात खावे हे आपल्याला त्या जागेच्या आकारावरून ठरवता येते। त्रिकोणाच्या निमुळत्या होत जाणाऱ्या टोकाप्रमाणे अन्न घटकांचे प्रमाणही बदलत जाते असा सोपा उपाय यातून दिसतो। बऱ्याचदा आहारात नसणाऱ्या किंवा क्वचितच असणाऱ्या फळांचे आणि भाज्यांचे आहारातील स्थान तितकेच महत्वाचे असते। मोठ्या प्रमाणात खाण्यात येणाऱ्या गोड आणि तेलकट, तुपकट, तळणीच्या पदार्थांची जागा या पिरामिड मधील एवल्याशा टोका एवढीच आहे याची नोंद नक्कीच घ्यायला हवी। तंतुमय पदार्थ। तंतुमय पदार्थ रोजच्या आहारातील एक अविभाज्य घटक आहे, यांच्याशिवाय पचनक्रिया सुरळीत चालू शकत नाही। तंतुमय पदार्थ आपणास पुढील घटकांपासून मिळतात, हिरव्या पालेभाज्या, फळे इत्यादी। तंतुमय पदार्थ घेण्याचे प्रामुख्याने पुढील फायदे असतात। रोजची मलप्रवृत्ती साफ राहण्यास मदत होते, वजन कमी राहण्यासाठी उपयोगी पडतात, कोलेस्टेरॉल कमी होते, मधुमेही रुग्णांची साखर आटोक्यात राहते, पोट भरण्याचे समाधान मिळते। पाणी। आपल्या शरीराला पाण्याची नितांत गरज असते, त्यासाठी दूध, ताक, सरबत, फळांचा रस आणि मुख्य म्हणजे पाणी भरपूर प्यावे। प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार पाण्याची गरज वेगवेगळी असते। शरीरातील 20-25% पाणी जर कमी झाले तर जगणे जवळजवळ अशक्य होते। शरीरातील अन्न पदार्थ ग्रहण करणे व बाहेर टाकणे यासाठी सुद्धा पाण्याचा उपयोग होतो। शारीरिक तापमान समतोल राखण्यासाठी पाण्याचा उपयोग होतो। 6-8 ग्लास पाणी प्रत्येक दिवसाला पिणे आवश्यक असते। कुपोषण, लठ्ठपणा। पुरेसा व योग्य आहार न घेतल्यामुळे जे अशक्तपणाची व आजारपणाची परिस्थिती निर्माण होते तिला कुपोषण म्हणतात। कुपोषण झालेल्या व्यक्तीला कुपोषित असे म्हटले जाते। शरीरासाठी आवश्यक असणारी सर्व पोषक तत्वे योग्य प्रमाणात मिळाली की पोषण होते, या उलट पुरेसे अन्न न मिळाल्यास कुपोषण किंवा असमतोल झाल्यास अतिपोषण होते। कुपोषण म्हणजे आजार नव्हे, परंतु अयोग्य आहार, उपासमार आणि जीवनसत्वांचा अभाव यांचा परिणाम मुलांच्या शरीरावर होतो। असे मूल लहानशा आजाराने सुद्धा अशक्त दिसू लागते। उदाहरणार्थ अंगावर सूज येणे, मूल रडके होणे, बाळाची वाढ खुंटणे, वजन, उंची, वयाच्या प्रमाणात न वाढणे म्हणजेच कुपोषण। कुपोषणाची लक्षणे। कुपोषण होण्याची काही लक्षणे आहेत ती आपण पाहू। कुपोषण झालेल्या मुलांचे पोट खूप वाढते, नेहमी सर्दी व तत्सम आजार त्यांना होतात। या मुलांच्या वजनात वाढ होत नाही, त्यांचे पाय व कधी कधी तोंडही सुजते, त्यांचे केस गळायला सुरुवात होऊन टक्कल पडते, त्यांच्या शरीरावर काळे डाग पडतात। कुपोषणाचे दुष्परिणाम। जर एखादे मूल कुपोषित झाले तर त्याच्या शरीरावर त्याचे दुष्परिणाम होतात, ते कोणते ते आपण पाहू। अशा मुलांची चालण्या बोलण्याची आणि विचार करण्याची शक्ती मंदावते, या मुलांमध्ये टीबी होण्याची शक्यता वाढते। कुपोषित मुले साथीच्या रोगाला बळी पडण्याचा धोका जास्त असतो, त्यांना अॅनिमिया होऊ शकतो। तर अशा प्रकारचे कुपोषण टाळण्यासाठी सर्वांना आहारातून योग्य ती पोषक तत्वे मिळणे गरजेचे आहे। लठ्ठपणा कसा टाळावा? आपल्या आजूबाजूस आपण अनेक जाडी माणसं पाहतो। खर तर जाडेपणा हा त्यांचा एक प्रकारचा आजार असतो, पण प्रत्येक जण हे मान्य करत नाही। स्थूलता म्हणजे लठ्ठपणा किंवा वजन जास्त होणे। साधारणपणे यात शरीरातील चरबीचे प्रमाण जास्त वाढते। जगभर ही एक वाढती समस्या आहे। भारतातही शहरी विभागात याचे प्रमाण वाढत आहे। पूर्वी हा आजार प्रौढांमध्ये जास्त होता, आता मात्र लहान मुले, तरुण आणि वृद्ध या सगळ्यांमध्येच त्याचे प्रमाण वाढते। हे प्रमाण वाढण्याचे काही कारणे आहेत, ती आपल्याला समजली पाहिजेत। स्थूलतेची कारणे।
आधुनिक जीवनशैली हेच स्थूलतेचे प्रमुख कारण आहे. जास्त खाणे आणि कमी श्रम ही आजकाल आपल्या जगण्याची पद्धती झाली आहे. आपल्या जेवणात बटाटे, साखर, मिठाई, तेल, तूप असे पदार्थ जास्त प्रमाणात असतात, त्यामुळे शरीरातील चरबीचे प्रमाण वाढते. काही जणांना स्थूलता ही अनुवांशिकतेनेही येते. आपण रोज व्यायाम करणे टाळतो किंवा जास्त चालतही नाही, तर याच सर्व कारणांमुळे शरीरातील स्थूलतेचे प्रमाण वाढते. आणि हे प्रमाण कमी करण्यासाठी आपण काही गोष्टी केल्या पाहिजे तर काही टाळल्या पाहिजे. त्या गोष्टी कोणत्या असतील ते आपण पाहू. आवश्यक गोष्टी, यासाठी आपण संतुलित आहार घेतला पाहिजे. अन्नामध्ये तृणधान्ये, पालेभाज्या व फळे यांचा वापर केला पाहिजे. काही फळे सालीसकटच खावी, जसे सफरचंद, पेरू. मैदानी खेळ जास्त खेळावेत. सायकलचा वापर अधिक केला पाहिजे. तेल, तूप आणि साखर यांचे प्रमाण कमी केले पाहिजे. अन्नामध्ये तृणधान्ये अधिक प्रमाणात घ्यावीत. स्थूलपणा कमी करण्यासाठी जशा आवश्यक गोष्टी आहेत तसेच अनावश्यक गोष्टीही आहेत, त्या आपल्याला टाळल्या पाहिजेत. अनावश्यक गोष्टी, यासाठी आपण आपल्याला जर भूक नसेल तर जबरदस्तीने अन्न खाऊ नये. जेवताना टीव्ही पाहू नये. जर आपल्याला जवळपास जायचे असेल तर गाडीचा वापर न करता चालत जावे. जे अन्न पाकिटामध्ये बंद स्वरूपात असते ते खाण्याचे टाळावे, कारण त्यात पोषक तत्वांची कमतरता असते. तर अशा प्रकारे आपल्याला स्थूलपणा कमी करता येऊ शकतो. अन्न पदार्थातील भेसळ. अन्न पदार्थ विकताना अधिक फायदा करून घेण्यासाठी त्यात एखादा स्वस्त व कमी दर्जाचा पदार्थ मिसळला जातो, त्याला अन्नाची भेसळ असे म्हणतात. उदाहरणार्थ, गोडे तेलात दुसरं कमी प्रतीचं तेल मिसळणं, शुद्ध तुपात कमी प्रतीचे तूप मिसळणे, अन्न पदार्थात अपायकारक पदार्थ मिसळणे. अन्नात भेसळ करण्यासाठी वापरलेले पदार्थ विषारी किंवा आरोग्याला घातकही असू शकतात. अन्नातील भेसळीचे आपण काही उदाहरणे पाहू. दुधामध्ये पाणी, स्टार्च, युरिया हे खत मिसळण्याची धास्ती मोठ्या प्रमाणावर असते. मिरची पावडरीत लाकडाचा भुसा, विटांची पावडर किंवा इतर पावडर मिसळतात. हिंग खड्याबरोबर इतर खडे विकले जातात. आईस्क्रीम मध्ये धुण्याची पावडर मिसळली जाते. शुद्ध तूप किंवा लोण्यात वनस्पती तूप भेसळ केले जाते. तांदळात बारीक खडे मिसळले जातात. डाळींना कृत्रिम रंग देऊन आकर्षक केले जाते. हे रंग अपायकारक असतात. असे भेसळ युक्त पदार्थ खाल्ल्याने शरीरास इजा होऊ शकतात. जंक फूड, चॉकलेट्स, नूडल्स, बर्गर, पिझ्झा, चिप्स, तयार शीतपेय, बाजारातील तळलेले पदार्थ म्हणजे वडा, भजी इत्यादी खूप चविष्ट लागतात, म्हणून असे पदार्थ आपल्याला आवडतात. जंक फूड म्हणजे जिभेला सतत हवेसे वाटणारे झटपट तयार होणारे पदार्थ. या पदार्थात मैदा, तेल, साखर जास्त प्रमाणात असतात. गव्हापासून मैदा किंवा उसापासून साखर बनवताना गव्हामध्ये व उसामध्ये असलेली अनेक पोषक तत्वे निघून जातात, त्यामुळे त्यांच्यापासून आपल्याला केवळ ऊर्जा मिळते आणि भूक भागते. मात्र पोषक तत्वे पुरेशी न मिळाल्याने त्यांची उणीव निर्माण होते. साहजिकच जंक फूड जास्त खाल्ल्याने इतर अन्न गटातील पदार्थ कमी मिळतात. असं वरचेवर झाल्यास आपल्या शरीराला लवकरच प्रथिन, जीवनसत्व, खनिज या पोषक तत्वांची कमतरता भासू लागते. हे पदार्थ सतत जास्त प्रमाणात खाल्ल्याने व्यक्तीला लठ्ठपणा येतो, त्याचाही तब्येतीवर विपरीत परिणाम होऊ शकतो. या पदार्थांमुळे केवळ शरीरातील चरबीमध्येच वाढ होत असून या पदार्थांच्या सततच्या सेवनामुळे यकृताचीही हानी होत असल्याचे दिसून आले आहे. अशा पदार्थातून आवश्यक ती पोषक तत्व मिळत नसल्यामुळे त्यांना जंक फूड म्हणतात. अशा प्रकारचं जंक फूड खाणं टाळलं पाहिजे, कारण त्याचे अनेक कारण आहेत. त्यातील काही कारण आपण पुढे पाहू. जंक फूड जास्त खाल्ल्याने मधुमेहाची शक्यता वाढते, पचनाचे विकार वाढतात, रक्तातील साखरेचे प्रमाण कमी अधिक होत राहतं, मेंदूच्या कार्यावर दुष्परिणाम होतो, हृदयरोगाचा धोका संभवतो, किडनी विकार जडण्याची शक्यता वाढते, कर्करोगाचा धोका वाढतो. म्हणूनच शक्यतो जंक फूड खाणं टाळलंच पाहिजे.